नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सीमाच कॉर्नर या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय लिहायला अजिबातसुद्धा विसरू नका तर आज श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार आहे त्याचबरोबर नागपंचमी देखील आहे तर श्रावणी सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही एकत्रच आले आहे हा एक शुभ योगायोग आहे तर श्रावणी सोमवारी आपण भगवान शिवाची उपासना करतो व्रत करतो पूजापाठ करत असतो तर नागपंचमीला आपल्याला नागदेवतेची पूजा करायची आहे आपण देवासमोर दिवा लावतो तर संध्याकाळी दिव्या लावल्यानंतर आपल्याला दिव्याखाली एक मुठभर वस्तू ठेवायची आहे ती वस्तू ठेवल्यामुळे तुमच्या कितीही कठीण इच्छा असो तर त्या इच्छा पूर्ण होणार आहेत पुढील पन्नास वर्षे सुख समृद्धी धन धान्य ऐश्वर्यात खेळाल त्याचबरोबर श्रीमंतीचा योग देखील सुरू होणार आहे त्यामुळे ही संधी अजिबात सुद्धा सोडू नका तर आज संध्याकाळी आपल्याला दिवे लागणीच्या वेळेला हा उपाय करायचा आहे दिव्याला बुद्धीचे ज्ञानाचे त्यागाचे तेजाचे ते प्रतीक म्हणतात ज्यावेळी आपण आपल्या घरामध्ये दिवा लावत असतो तेव्हा दिव्याच्या भोवती घरामध्ये दिव्याच्या सकारात्मक लहरी पसरत असतात आपल्या घरामध्ये दिवा लावल्यानंतर प्रसन्न वाटते दिव्याच्या सकारात्मक लहरींमुळे घरातील जी नकारात्मकता असते ती सर्व दूर होऊन स सकारात्मक ज्या लहरी आहेत तर त्यांचा प्रवेश होत असतो तर अत्यंत अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे त्यामुळे हा उपाय आपल्याला नक्की करायचा आहे तर सर्वात आधी आपल्याला आज सोमवार आहे तर शिवपूजन बऱ्याच जणांनी केले असेल व्रत केले असतील आज सोमवार आहे तर त्यामुळे आपल्याला शिवपूजन आधी करून घ्यायचं आहे तर त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे बऱ्याच जणांनी हळदीचं लेपन देखील केलेलं असेल तर आपल्याला हळद ही माता लक्ष्मीला खूप म्हणजे खूप प्रिय आहे त्यामुळे हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर आपल्या ज्या घराचा मुख्य प्रवेशद्वार असतो तर त्याच्यावर हळदीने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे अशा प्रकारे आपण हे जे हळदीचे उपाय करत असतो तर यामुळे आपल्या घरातील नकारात्मक गोष्टी दूर होऊन सकारात्मक लहरींचा प्रवाह होत असतो आता हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी तुमच्या पतीच्या प्रगतीसाठी घराच्या प्रगतीसाठी करू शकता त्याचबरोबर घरामध्ये सतत आजारपण भांडणे कटकटी वादविवाद सारखे होत असतील तरीही हा उपाय तुम्ही करू शकता आपल्या घरामध्ये हा उपाय केल्यामुळे सुख समृद्धी येईल धनधान्य ऐश्वर्यामध्ये आपले घर खेळेल त्याचबरोबर लक्ष्मी चिरकाल टिकून राहील लक्ष्मी अखंड प्राप्ती होईल आपण हे जे काही उपाय करत असतो तर त्यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक लहरी असतात त्या तर त्या दूर होऊन सकारात्मक लहरींचा प्रवेश होत असतो आणि हा उपाय केल्यामुळे ज्या काही आपल्या घरामध्ये नकारात्मक गोष्टी असतील तर त्या निघून जातील आपली इच्छा पूर्ण होईल त्याचबरोबर आपल्याला कधीच कोणत्याही कामामध्ये अडचण येणार नाही ना जर का आपल्या घरामध्ये आपल्याला राहावंसं वाटत नाही त्याचबरोबर कोणत्याच कामामध्ये यश येत नाही कोणतंच काम करू वाटत नाही सतत आजारी पण त्याचबरोबर पैसा तर भरपूर येतो पण तो, तो कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर जातो म्हणजे टिकत नाही तर तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा नोकरीसाठी सुद्धा हा उपाय करू शकता तर आता आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी हा उपाय करायचा आहे जेव्हा आपण दिवे लावतो साडेसहा ते साडेसातच्या वेळेमध्ये कारण ही वेळ लक्ष्मी येण्याची वेळ आहे त्यामुळे या वेळेतच आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला आपल्या देवासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि अकरा धणे आपल्याला घ्यायचे आहेत तर धने आपल्याला आख्खे घ्यायचे आहेत तुटलेले फुटलेले किडलेले आप आप धने आपल्याला अजिबात घ्यायचे नाही स्वच्छ करून असे अकरा आपल्याला धने घ्यायचे आहेत तर आपल्याला हा उपाय आपल्या देवघरासमोर करायचा आहे तर काय करायचं आहे त्या डिशमध्ये आपल्याला एक धना टाकायचा आहे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे पुरुष करत असतील तर ओम शिवाय मंत्राचा जप करा स्त्रिया करत असतील तर फक्त शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे त्यानंतर दुसरा धना टाकायचा आहे आपल्याला प्रार्थना करायची आहे मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे ओम नम शिवाय मंत्राचा जप करायचा आहे अशाच प्रकारे आपल्याला अकरा धणे त्या प्लेटमध्ये एक एक करत टाकायचे आहेत ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे मनातील सर्व इच्छा आपल्याला सांगायच्या आहेत आणि त्यानंतर आपण जो दिवा देवघरामध्ये प्रज्वलित केलेला आहे तर तो दिवा आपल्याला या ज्या धण्याच्या प्लेटवर ठेवायचा आहे त्या आपल्याला दिव्याची विधिवत पूजा करायची आहे दिव्याला आपल्याला हळदी कुंकू गंध फुल अक्षता व्हायच्या आहेत नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांच्या बाबतीत काही अडचणी समस्या असतील तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलांची प्रगती व्हावी उत्तरोत्तर प्रगती व्हावी पतीची प्रगती व्हावी घराची प्रगती व्हावी यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा हात जोडून आपल्याला ही प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे आणि आज योगायोगाने श्रावणी सोमवार देखील आलेला आहे म्हणजे शिवाच्या ज्या लहरी आहेत त्यांचा वास तर आहेच त्याचबरोबर आज नागपंचमी देखील आहे आणि माता लक्ष्मीची साथ तर हा योगायोगच आहे आणि माता लक्ष्मीला धने हे अत्यंत प्रिय आहेत आणि आपण जेव्हा हा धनेचा उपाय करू तेव्हा शंभर टक्के आपल्याला त्याचं फळ भेटणार आहे त्यामुळे आजचा जो योग आहे नागपंचमी श्रावणी सोमवार तर हा योग आपल्याला अजिबातसुद्धा तुम्ही सोडू नका हा उपाय तुम्ही नक्की करा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण दिव्याखाली ठेवलेले जे धने आहेत तर ते आपल्याला आपल्या निर्मल्यामध्ये टाकून दे तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे सर्वांनी हा उपाय जरूर करावा यामुळे सुख शांती समृद्धी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी सीमाज कॉर्नरला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया असाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ